नमस्कार, मी प्राध्यापक AS बसाटे, अर्थशास्त्र विभाग, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर. आज या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या या विषयावरती चर्चा करणार आहोत. अर्थशास्त्र विश्लेषण पद्धतीचा अभ्यास करताना प्रामुख्याने तो दोन दृष्टिकोनातून केला जातो. त्यातला पहिला दृष्टिकोन म्हणजेच सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र, ज्याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आणि दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्र, ज्याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हटले जाते. हे जे दोन दृष्टिकोन अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात त्यातूनच अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास घडून आलेला आहे. या दोन दृष्टिकोनामधील पहिला जो दृष्टिकोन आहे सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो हा जो ग्रीक वर्ड आहे त्या ग्रीक शब्दाचा असा अर्थ होतो की लहानातील लहान घटक, म्हणजेच अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटक कोणते? तर एखादी उद्योगसंस्था असेल, एखादे कुटुंब असेल किंवा एखादी व्यक्ती असेल. मग हे जे अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटक आहेत यांचा अभ्यास म्हणजेच काय? तर त्यांचे उत्पन्न, उत्पादन, बचत, गुंतवणूक, मागणी, पुरवठा, उपभोग, हे जे घटक आहेत या घटकांच्या संदर्भात कुटुंब, व्यक्ती, उद्योगसंस्था यांचा जो अभ्यास केला जातो तो अभ्यास सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कारण अर्थव्यवस्थेतील हे लहान घटक आहेत म्हणून या अर्थशास्त्राला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजे ज्या अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो त्या अर्थशास्त्राला सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. हा अर्थशास्त्र विश्लेषण पद्धतीचा पहिला दृष्टिकोन आहे. दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र आहे, ज्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहे, विचार करणार आहे. याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मॅक्रो या ग्रीक शब्दाचा अर्थ काय आहे? तर मोठा भाग, म्हणजे अर्थव्यवस्थेचा मोठा भाग. आता अर्थव्यवस्थेचा मोठा भाग काय असेल? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचा छोटा भाग किंवा लहानातील लहान भाग अभ्यासला म्हणजे एखादी व्यक्ती, कुटुंब किंवा एखादी उद्योगसंस्था. मग अर्थव्यवस्थेचा मोठा भाग काय? तर सर्व कुटुंबे, सर्व व्यक्ती, सर्व उत्पादन, सर्व उद्योगसंस्था या सर्वांचा एकत्रितपणे अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच काय? तर समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्यातील मोठ्या भागाचा, म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजेच मॅक्रो या शब्दाचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे की अर्थव्यवस्थेतील मोठ्यातील मोठ्या भागाचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता हे अर्थशास्त्र जर अधिक सविस्तरपणे समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी काही घटक दिलेले आहेत. आता पहिला घटक उत्पन्न. हा उत्पन्न जो घटक आहे त्या उत्पन्न घटकाचा जर विचार केला तर उत्पन्नाच्या आधारे जर आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र अभ्यासणार असेल तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासले जाईल. पहिला दृष्टिकोन जो होता सूक्ष्म अर्थशास्त्र, त्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीचे उत्पन्न किंवा एका कुटुंबाचे उत्पन्न असेल किंवा एखाद्या उद्योगसंस्थेचे उत्पन्न असेल तर त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल, जो पहिला दृष्टिकोन होता. परंतु हा जो दुसरा दृष्टिकोन आहे स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र, यामध्ये ज्यावेळी उत्पन्न या घटकाचा अभ्यास केला जाईल त्यावेळी सर्व व्यक्तींचे मिळून, सर्व कुटुंबांचे मिळून किंवा सर्व उद्योगसंस्थांचे मिळून जे उत्पन्न झालेले आहे त्या उत्पन्नाची बेरीज करून जे देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न येईल त्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरा घटक आहे उत्पादन. उत्पादनाचा विचार करत असताना पहिला दृष्टिकोन जो आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्यामध्ये हे उत्पादन कसे अभ्यासले जाईल? तर एका उद्योगसंस्थेचे उत्पादन किती झालेले आहे याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. परंतु ज्यावेळी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये हा घटक अभ्यासला जाईल
त्यावेळी सर्व उद्योग संस्थांचे मिळून झालेले जे एकूण राष्ट्रीय उत्पादन आहे त्याचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. तिसरा घटक रोजगार. रोजगाराचा ज्यावेळी विचार केला जाईल त्यावेळी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीच्या रोजगाराचा विचार केला जाईल, परंतु समग्र लक्ष्य किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये रोजगार हाच घटक एकूण जो अर्थव्यवस्थेचा रोजगार असणार आहे त्या एकूण अर्थव्यवस्थेच्या रोजगाराचा अभ्यास हा समग्र लक्ष्य किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. पुढचा घटक आहे बचत. बचत या घटकाचा ज्यावेळी विचार केला जाईल तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय असेल, तर एका व्यक्तीची बचत आहे, एका कुटुंबाची बचत आहे किंवा एखाद्या उद्योगसंस्थेची बचत आहे तेवढीच अभ्यासली जाईल. परंतु ज्यावेळी अर्थव्यवस्थेचा मोठ्या भागाचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जाईल त्यावेळी देशाच्या एकूण बचतीचा अभ्यास म्हणजे सर्व व्यक्तींची मिळून सर्व कुटुंबांची मिळून जी बचत असणार आहे त्या बचतीचा अभ्यास हा समग्र लक्ष्य किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. पुढचा घटक आहे गुंतवणूक. गुंतवणुकीचा विचार करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीची एका कुटुंबाची एका उद्योगसंस्थेची गुंतवणूक अभ्यासली जाईल, परंतु समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळी गुंतवणूक हा घटक अभ्यासला जाईल त्यावेळी देशामध्ये जी झालेली एकूण गुंतवणूक आहे म्हणजे सर्व व्यक्तींच्याकडून किंवा सर्व उद्योगसंस्थांच्याकडून झालेल्या एकूण गुंतवणुकीचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. किंमत या घटकाचा ज्यावेळी अभ्यास केला जाईल तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका वस्तूची किंमत विचारात घेतली जाईल, परंतु समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये किंमत हा घटक अभ्यास असताना सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जाईल म्हणजे सर्व वस्तूंच्या किमतींचा विचार समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. मागणी या घटकाचा ज्यावेळी विचार केला जातो किंवा त्या घटकाचा अभ्यास केला जातो त्यावेळी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका वस्तूची मागणी विचारात घेतली जाईल, परंतु समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मागणी हाच घटक संपूर्ण देशामध्ये झालेली जी एकूण मागणी आहे त्या एकूण मागणीचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. पुरवठा या घटकाचा विचार केला जात असताना एका उद्योगसंस्थेचा पुरवठा याचा अभ्यास पहिला जो दृष्टिकोन आहे सूक्ष्म अर्थशास्त्र त्यामध्ये केला जाईल, परंतु दुसरा दृष्टिकोन जो आपला आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र त्या अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना सर्व उद्योग संस्थांनी मिळून संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जे एकूण पुरवठा केलेला आहे त्या एकूण पुरवठ्याचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. शेवटचा घटक आहे उपभोग. उपभोगाचा विचार करत असताना किंवा उपभोग हा घटक अभ्यासत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीच्या उपभोगाचा विचार केला जाईल, परंतु समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये हाच घटक ज्यावेळी अभ्यासला जाईल त्यावेळी संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा एकूण उपभोग झालेला आहे त्या एकूण उपभोगाचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जाईल. म्हणजेच या घटकांच्या आधारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे एकमेकांच्यापासून कसे वेगळे आहेत किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील मोठ्यातील मोठ्या घटकांचा म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जातो हे यावरून स्पष्ट होते. पुढचा भाग आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या. काही अर्थशास्त्रज्ञांनी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातलेच एक प्राध्यापक हॅन्सन यांची व्याख्या काय आहे, तर एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण भांडवल गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयात्मक संबंधांचा विचार करणारी अर्थशास्त्राची एक शाखा म्हणजेच स्थूल किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र होय. म्हणजेच काय, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकत्रितरित्या अभ्यास केला जातो. म्हणजेच देशामध्ये असणाऱ्या एकूण रोजगाराचा अभ्यास आहे, एकूण बचतीचा अभ्यास आहे, एकूण भांडवल गुंतवणुकीचा अभ्यास आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास आहे, म्हणजे एकूणातील एकूण घटकांचा अभ्यास हा समग्र लक्ष्य किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो.